ते किरीट सोमय्या आहेत ना किरीट सोमय्या ती मूर्ख व्यक्ती आहे नुसतं आरोप करत ते हिंडत असतात सगळ्यांच्यावर त्यांना आज पोटसू उठलेलं आहे त्यांची लायकी काय आहे ती शिवसेनेने त्यांना एकदा दाखवलेली आहे कशी दाखवलेली आहे तर त्यांच्याच पक्षाचं तिकीट त्यांना नाकारलं पक्षानं ही त्यांची लायकी आहे त्यामुळे ते खुळ्यासारखं वागतात आता मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण आहे पण मी त्यांना इशारा देतो आहे केंद्राकडनं संरक्षण घेऊन शिवसेनेवर बोलण्यापेक्षा तुझ्यात जर दम असेल तर तू मुंबईत कुठेही सांग आणि मायावर लढायला ये तुला दाखवून देतो शिवसेना काय केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबडणंही फार सोपं असतं आणि म्हणून तू तु, तुझ्या लायकीत राहा पक्षाविषयी किंवा मातोश्रीविषयी काय बोलू नकोस सत्ता असती आज असती उद्या असती उद्या जर केंद्रात सत्ता गेली तर तुला फॉरेनमध्ये पळून जावं लागेल एवढं लक्षात ठेव ते किरीट सोमय्या आहेत ना किरीट सोमय्या ती मूर्ख व्यक्ती आहे नुसता आरोप करत ते हिंडत असतात सगळ्यांच्यावर त्यांना आज पोटसू उठलेलं आहे त्यांची लायकी काय आहे ती शिवसेनेने त्यांना एकदा दाखवलेली आहे कशी दाखवलेली आहे तर त्यांच्याच पक्षाचं तिकीट त्यांना नाकारलं पक्षानं ही त्यांची लायकी आहे त्यामुळे ते खोळ्यासारखं वागतात आता मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण आहे पण मी त्यांना इशारा देतोय केंद्राकडनं संरक्षण घेऊन शिवसेनेवर बोलण्यापेक्षा तुझ्यात जर दम असेल तर तू मुंबईत कुठंही सांग आणि मायावर लढायला ये तुला दाखवून देतो शिवसेना काय केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबड नाही फार सोपं असतं आणि म्हणून तू तु, तुझ्या लायकीत राहा पक्षाविषयी किंवा मातोश्रीविषयी काय बोलू नकोस सत्ता असती आज असती उद्या असती उद्या जर केंद्रात सत्ता गेली तर तुला फॉरेनमध्ये पळून जावं लागेल एवढं लक्षात ठेव